नमस्कार, ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण आर्थिक घडामोडीमधील पुढचा टप्पा पाहणार आहोत. प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधून हा टप्पा आपण समजावून घेणार आहोत. तर लगेच आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसतं, पूर्णपणे प्लॅस्टिक कचरा न्यूट्रल असणारी पहिली भारतीय FMCG कंपनी म्हणून कोणती कंपनी ठरलेली आहे. आज या ठिकाणी आपल्याला विचारलं FMCG कंपनी म्हणजे काय? फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स म्हणजे पहिली भारतीय FMCG कंपनी म्हणून कोणती कंपनी ठरली, कसली आहे, पूर्णपणे प्लास्टिक कचरा न्यूट्रल असणारी. तर या ठिकाणी त्या कंपनीचं नाव आहे डाबर. आता या कंपनीच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल की या कंपनीनं जे कार्य केलं आहे त्या कार्यामुळे या कंपनीला हा दर्जा दिला आहे की पूर्णपणे प्लास्टिक कचरा न्यूट्रल असणारी पहिली भारतीय FMCG कंपनी म्हणजे फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी असं तिला म्हटलेलं आहे. तर हे त्या कंपनीचं नाव डाबर आपण म्हणतो. पण या कंपनीनं काय केलं आहे म्हणून तिला हा दर्जा दिलेला हे महत्त्वाचं आहे. तर कंपनीनं 2021-22 हे जे आर्थिक वर्ष आहे, या आर्थिक वर्षांमध्ये ग्राहकांनी वापरलेला 27,000 मेट्रिक टन हा प्लास्टिक कचरा गोळा केला, त्याच्यावरती प्रक्रिया केली आणि त्या कचऱ्याचा पुनर्वापर केलेला आहे. म्हणून या कंपनीला FMCG कंपनी, पहिली भारतीय FMCG कंपनी असं आपण म्हटलेलं आहे. लक्षात आलं की या कंपनीनं काय केलेलं आहे? 27,000 मेट्रिक टन कचरा, 27,000 मेट्रिक टन कचरा, या कचऱ्याचं काय केलेलं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा त्यांनी गोळा केला, त्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली आणि त्या कचऱ्याचा पुनर्वापर केलेला आहे. म्हणून डाबर या कंपनीला पूर्णपणे प्लास्टिक कचरा न्यूट्रल असणारी पहिली भारतीय फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी म्हणून डाबर ही कंपनी ठरलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. सांगितलं काय कार्य केलं, 27,000 मेट्रिक टन कचरा त्यांनी गोळा केला, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्या कचऱ्याचा पुनर्वापर केलेला आहे. यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात, डार्क वेबवरील अंमली पदार्थांच्या बाजारपेठा शोधून काढण्याच्या उद्देशानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं म्हणजे NCB सायबर तज्ज्ञांसाठीची कोणती स्पर्धा फेब्रुवारी 2022 सुरू केलेली आहे, त्या स्पर्धेचं नाव काय. सुरुवातीला ही स्पर्धा का सुरू करण्यात आली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय पहा, डार्क वेबवरील अंमली पदार्थांच्या बाजारपेठा शोधून काढायच्या आहेत त्या उद्देशानं. मग काय केलं, त्या उद्देशानं या NCB म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सायबर तज्ज्ञांसाठीची एक स्पर्धा फेब्रुवारी 2022 सुरू केली. त्या स्पर्धेचं नाव आहे डार्क थॉन 2022 असं या स्पर्धेचं नाव आहे. चला, स्पर्धेचं नाव आपल्याला कळलं, आता त्याचा आपण उद्देश काय आहे. आपण म्हटलं की डार्क नेटवर अंमली पदार्थांच्या ज्या बाजारपेठा आहेत त्या शोधायच्या, मग त्या शोधण्यासाठी कोणाकोणाचं सहकार्य घेतलं जाणार आहे हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारच्या बाजारपेठा शोधण्यासाठी विद्यार्थी, तरुण याशिवाय तांत्रिक तज्ज्ञ यांचं या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं होतं. लक्षात आलं, अशा प्रकारे डार्क थॉन 2022 ही स्पर्धा सुरू केलेली. या स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या अंमली बाजारपेठा शोधण्यासाठी विद्यार्थी, तरुण, तांत्रिक तज्ज्ञ यांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी कोणाकोणाला सहभागी करून घेतलेलं आहे, विद्यार्थी, तरुण आणि तांत्रिक तज्ज्ञ यांना सहभागी करून घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये डार्क थॉन 2022 या नावाने. लक्षात आलं. आता आपण आपला पुढचा प्रश्न घेऊयात, देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली. आता देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा, ऑप्शन पहा, कोलकाता, मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई. आता या ठिकाणी देशातली पहिली वॉटर टॅक्सी सेवा आहे कोणत्या शहरात सुरू झाली असेल, तर मुंबईमध्ये सुरू झाली. कधी सुरू झाली आहे, फेब्रुवारी 2022 ही स्पर्धा सुरू झालेली आहे हे सुरुवातीला लक्षामध्ये घ्या. आता हे कुठे सुरू झाली, नवी मुंबईमध्ये बेलापूर हे ठिकाण आहे.
आणि बेलापूर ह्या ठिकाणी आपल्या देशामधील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन केलं गेलेलं आहे. कोणत्या ठिकाणी पहा, बेलापूर, बेलापूर नवी मुंबई, बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी या वॉटर टॅक्सीचं, देशातल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता काय होईल, अशा प्रकारे वॉटर टॅक्सी सुरू झाल्यामुळे, या प्रकल्पामुळं नेमकं काय घडणार आहे, तर मुंबई आणि नवी मुंबई यांच्या दरम्यान आता जलद कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे. कोणत्या दोन स्थानकादरम्यान, मुंबई नवी मुंबई या दोन स्थानकादरम्यान जलद कनेक्टिव्हिटी आता निर्माण होणार आहे या पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेमुळं. तशा प्रकारे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सागरमाला प्रकल्पांतर्गत आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला हा प्रकल्प आहे, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे विधानं जरी आली तर आपल्याला या ठिकाणी ते सोडवता येतील. तशा प्रकारे याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा समसमान वाटा असलेला प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवायचं. केंद्र सरकार, राज्य सरकार समसमान वाटा आहे, समसमान वाटा या प्रकल्पामध्ये आहे. म्हणजे आपल्याला जरी विधानं आली तर त्या विधानामध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी या प्रकल्पावरती कोणी कोणी काम केलेलं आहे, अनेक घटक एकत्रित आलेले आहेत आणि त्या घटकांनी मिळून या प्रकल्पावरती काम केलं आहे. मग ते प्रकल्प कोणते आहेत याचा जर तुम्ही विचार केला, त्याच्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचा पण समावेश आहे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा पण समावेश आहे आणि सिडकोचा सुद्धा समावेश आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे पण महत्त्वाचं आहे की कोणाकोणाचा समावेश आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, त्याच्यानंतर मेरीटाईम बोर्ड, मुंबई मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड म्हणूयात आपण त्याला, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, आणि तिसरा आहे सिडको. या तीन घटकांनी मिळून संयुक्तपणे या प्रकल्पावरती काम केलेलं आहे. तशा प्रकारे आपल्या देशामधील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू झाली, तर मुंबई शहरामध्ये सुरू झाली. फेब्रुवारी 2022 सुरू झालेली आहे. बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं. कोणत्या दोन ठिकाणी जलद कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे, मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी जलद कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे. हा जो प्रकल्प उभारला जातो आहे, या प्रकल्प कोणत्या प्रकल्पांतर्गत उभारला जातो आहे, सागरमाला प्रकल्पांतर्गत उभारला जातो आहे. त्याच्यानंतर हा प्रकल्प जो उभारण्यात आलेला आहे त्या प्रकल्पामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा समसमान वाटा आहे. आणि हा या प्रकल्पावरती कोणी कोणी काम केलेलं आहे, आपण म्हटलं मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि सिडको, ज्याला आपण काय म्हणतो, औद्योगिक विकास महामंडळ, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, तर त्याला आपण सिडको या नावाने, संक्षिप्त नावाने ओळखतो. तशा प्रकारे हा आपला देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा या मुंबई या शहरामध्ये सुरू झालेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न आहे भारतीय रेल्वेनं उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक, ज्याला USBRL या संक्षिप्त नावाने ओळखलं जात आहे, तर या प्रकल्पांतर्गत असलेला कोणता मुख्य आणि सर्वात लांब बोगदा मुख्य लिंकशी जोडण्यात आलेला आहे. आता हे महत्त्वाचं आहे, भारतीय रेल्वेनी म्हटले कोण कोणाचा आहे हा प्रकल्प हे लक्षात घ्या. भारतीय रेल्वेनं उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक असं म्हटलं, तर या प्रकल्पांतर्गत असलेला हा प्रकल्प आहे, श्रीनगर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत एक मुख्य बोगदा आहे की जो सर्वात रेल्वेचा सर्वात लांब बोगदा आहे, हा मुख्य बोगदा, त्या बोगद्याचं नाव काय, तर त्या बोगद्याचं नाव या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, T49 नावाचा बोगदा आहे, T49 या नावाचा बोगदा आहे. लक्षात आलं की रेल्वेचा सर्वात लांब बोगदा असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की फेब्रुवारी 2022 हा मुख्य लिंकशी जोडण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2022 म्हणजे अगदी अलीकडच्या कालावधीमधील घटना आहे.
मग त्या बोगद्याचं नाव काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्या बोगद्याविषयी माहिती घेताना आपल्याला आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी माहिती घेणं गरजेचं राहील. हा जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे हा बोगदा कोणत्या विभागामध्ये आहे, कोणत्या स्टेशनच्या दरम्यान आहे, बोगद्याची लांबी किती आहे, अशा प्रकारे या गोष्टींचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. तर सुरुवातीला हा बोगदा कोणत्या विभागामध्ये आहे याचा जर तुम्ही विचार केला तर कटरा बनिहाल विभाग हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. विभाग कटरा बनिहाल विभाग या विभागामध्ये हा बोगदा आहे. त्याच्यानंतर कोणत्या स्टेशनच्या दरम्यान हा बोगदा आहे असं जर विचार केला तुम्ही तर सुंबर आणि अपिंचाला नावाचं स्टेशन आहे. या ठिकाणी आपण घेऊयात सुंबर व अपिंचाला नावाचं स्टेशन आहे. या स्टेशनच्या दरम्यान हा बोगदा आहे. स्टेशन दरम्यान हा बोगदा आहे. सुंबर आणि अपिंचाला स्टेशन दरम्यान असणारा हा बोगदा आहे. बोगद्याच्या एकूण लांबीचा जर आपण विचार केला तर बोगद्याची एकूण लांबी 12.758 किलोमीटर आहे. लांबी 12.758 किलोमीटर. 12.758 किलोमीटर या बोगद्याची लांबी आहे. आपण म्हणतोय की रेल्वेचा सर्वात लांब बोगदा आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता साहजिकच आहे रेल्वेचा सर्वात लांब बोगदा असं आपण याचा उल्लेख करतोय. मग याच्या अगोदर सर्वात लांब बोगदा कोणता होता? त्याच्या अगोदर रेल्वेचा सर्वात लांब बोगदा 11.2 किलोमीटर लांबीचा होता आणि त्या बोगद्याचं नाव होतं पीर पंजाल बोगदा. याच्या अगोदर पीर पंजाल बोगदा आणि हा बोगदा किती किलोमीटर लांबीचा होता? 11.2 किलोमीटर लांबीचा होता. 11.2 किलोमीटर. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं की भारतीय रेल्वेनं कोणत्या प्रकल्पाअंतर्गत उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाअंतर्गत पहा कोणता मुख्य आणि सर्वात लांब बोगदा T49 त्या बोगद्याचं नाव आहे. फेब्रुवारी 2022 सालीकडची घटना आहे. कोणत्या विभागामध्ये हा बोगदा आहे? कटरा बनिहाल विभागामध्ये हा बोगदा आहे. कोणत्या स्टेशनच्या दरम्यान हा बोगदा आहे? सुंबर आणि अपिंचाला स्टेशनच्या दरम्यान हा बोगदा आहे. लांबी किती आहे या बोगद्याची? 12.758 किलोमीटर आहे. मग या बोगद्यानं या अगोदरच्या कोणत्या बोगद्याला मागं टाकलेला आहे? तर पीर पंजाल बोगदा होता याच्या अगोदर सर्वात लांब 11.2 किलोमीटर लांबीचा. तर अशा प्रकारे रेल्वेचा सर्वात लांब बोगदा म्हणून आता कुठला बोगदा ओळखला जाईल? तर T49 बोगदा. हा बोगदा कोणत्या प्रकल्पाअंतर्गत येतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. संक्षिप्त नाव लिहिलं आहे USBRL या प्रकल्पाअंतर्गत येतो. तर अशा प्रकारे हा T49 बोगदा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाबद्दल आता आपण T49 बोगद्याबद्दल माहिती पाहिली. आता हा जो प्रकल्प आहे USBRL आपण म्हटलं की उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या प्रकल्पाबद्दल खाली काही विधानं देण्यात आलेली आहेत. या विधानांमधील अयोग्य पर्यायाची निवड करायची आहे. पहा आता ह्या रेल्वे प्रकल्पाबद्दल माहिती आहेत. विधानं कोणकोणती आहेत पहा. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाची लांबी 272 किलोमीटर आहे. पहिल्या विधानामध्ये त्यांनी या प्रकल्पाची लांबी किती आहे ते सांगितलं आहे 272 किलोमीटर. दुसरं विधान आहे या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर उर्वरित देशाशी जोडला जाणार आहे. जम्मू काश्मीर उर्वरित देशाशी जोडला जाणार आहे. तिसरं या प्रकल्पाअंतर्गत चिनाब पूल पहा. चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात येतोय. त्या पुलाचं नाव काय हे पण या ठिकाणी आपल्याला कळेल चिनाब पूल. आणि चौथं विधान आहे या प्रकल्पाला 2005 राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ते एक विधान चुकीचं आहे. तर पहिलं जे विधान आहे की उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या प्रकल्पाची लांबी 272 किलोमीटर आहे हे विधान बरोबर आहे. किती लांबी आहे या ठिकाणी पहा 272 किलोमीटर. दुसरं विधान या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर उर्वरित देशाशी जोडलं जाणार आहे हे पण विधान बरोबर आहे. पहिलं दुसरं तिसरं या प्रकल्पाअंतर्गत चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात येतो हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या ठिकाणी तर कोणतं नाव आहे त्याचं चिनाब रेल.
चौथं विधान चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे हे आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. या प्रकल्पाला 2005 राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं, तर हे चुकलेलं आहे. हे 2005 नाही, 2002 या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. विधान लक्षात आली. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत, पण त्याच्या अगोदर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकबद्दल जो प्रश्न आला ते ही विधानं लक्षात ठेवायची आणि T49 बोगदा एक लक्षात ठेवायचा. तर पहा थोडक्यात एकूण लांबी लक्षात ठेवा या प्रकल्पाची 272 किलोमीटर. जम्मू काश्मीर उर्वरित देशाशी जोडलं जाणार आहे. चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात येतो आहे आणि या प्रकल्पाला 2002 राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. आता विचार करा प्रकल्पाला खर्च किती आलेला असेल. साहजिकच मोठ्या प्रमाणावरती खर्च आलेला असेल, तर या प्रकल्पाला 28,000 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. 28,000 कोटी रुपये एवढा खर्च आहे या प्रकल्पासाठी केला जाणारा खर्च. 28,000 कोटी रुपये आहे. तर USBRL हा प्रकल्प आपण म्हणतो. तर या प्रकल्पांतर्गत आपण म्हटल्यानंतर म्हटल्याप्रमाणे चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. चिनाब पूल, मग या पुलाची एकूण लांबी किती, या पुलाची एकूण उंची किती. आपण म्हटलं जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे, मग किती उंची आहे. 359 मीटर उंची आहे याची सर्वात उंच. 359 मीटर उंची. समजा परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं फुटांमध्ये किती फूट उंची आहे, तर ते पण या ठिकाणी लगेच लक्षात ठेवायचं. 1178 फूट उंची आहे. 1178 फूट लक्षात आलं. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब रेल्वे पूल, उंची 359 मीटर किंवा 1178 फूट आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी या पुलाच्या एकूण लांबीचा जर आपण विचार केला तर 1315 मीटर एवढी याची एकूण लांबी आहे. लांबी 1315 मीटर एवढी याची एकूण लांबी आहे या पुलाची. अशा प्रकारे या प्रकल्पांतर्गत म्हणजे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत भारतातील पहिला हा केबल स्टेड रेल्वे पूल आहे. लक्षात आलं, जगातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल या ठिकाणी आपण लिहूयात. तर तेही विचारलं जगातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल हा आहे. जगातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे या पुलाचं आणि या पुलाचं नाव काय आहे. आता हे पण म्हटलं चिनाब पूल पण म्हणतात, तर अंजी खड्डा पूल असं याला म्हटलं जाणार आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की अंजी खड्डा पूल, अंजी खड्डा पूल असे याला संबोधलं जाणार आहे. का असं म्हटलं जाणार आहे, कारण अंजी नदीवरती पूल तयार करण्यात आलेला आहे. हा पूल कोणत्या नदीवरती तयार करण्यात आलेला आहे, तर या अंजी नदीवरती हा पूल तयार करण्यात आलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आणि हा पूल कोणत्या विभागाला जोडतो हे आपलं या ठिकाणचं शेवटचं महत्त्वाचं मुद्दा म्हणता येईल की कटरा आणि रियासी विभाग आहे त्या विभागाला हा पूल जोडतो. कटरा रियासी विभाग, रियासी विभागाला जोडतो हा पूल. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणची विधानं आता आपण एक थोडक्यात रिव्हिजन करूयात. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे, 272 किलोमीटर. दुसरं, या प्रकल्पामुळं जम्मू काश्मीर उर्वरित देशाशी जोडला जाणार आहे. तिसरं, या प्रकल्पांतर्गत चिनाब पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात येतोय. हो, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. उंची किती, 359 मीटर किंवा 1178 फूट. लांबी 1315 मीटर आहे आणि हा जो पूल बांधला जातोय तो पूल कटरा रियासी या विभागाला जोडणार आहे. याशिवाय या पुलाला अंजी खड्डा पूल असंही म्हटलं जातं आणि हा पूल कोणत्या नदीवर आहे
तर हा पूल अंजी नदीवरती आहे हे पण लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर या प्रकल्पाला 2002 राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हा जो सर्वात उंच पूल जगातला बनवला जातो तो जगातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे. आणि या प्रकल्पाचा जो विचार केला पूर्ण प्रकल्पाचा तर यासाठी येणारा खर्च 28,000 कोटी रुपयांचा आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. एवढी विधानं जर लक्षात ठेवली आपल्याला की याच्या अगोदरचा तो T49 बोगदा आणि हे तर आपल्याला याच्यामधून प्रश्न सहजपणे सोडवता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आशियातील सर्वात मोठा बायो CNG प्रकल्प कोठे उभारण्यात येत आहे? इंदूर, लखनौ, चेन्नई, कोची, कोणत्या ठिकाणी उभारला जातो आहे? आशियातला सर्वात मोठा, सर्वात आशियामधला म्हणतोय आपण बायो CNG प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येतो आहे? इंदूर, लखनौ, चेन्नई, कोची, तर आपल्या या ठिकाणचं उत्तर आहे इंदूर या ठिकाणी उभारला जातो आहे. लक्षात आलं? आशियामधला पहिला मोठा बायो CNG प्रकल्प लक्षात ठेवायचं, इंदूर या ठिकाणी उभारला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे आणि उद्घाटन अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे 19 फेब्रुवारी 2022 याचं उद्घाटन झालं आहे. 19 फेब्रुवारी 2022 याचं उद्घाटन झालेलं आहे. लक्षात आलं? इंदूर या ठिकाणी आशियातला सर्वात मोठा बायो CNG प्रकल्प उभारला जातो आहे. आता या ठिकाणी या प्रकल्पाचं उद्घाटन आपण तुम्हाला माहिती आहे इंदूर कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर मध्य प्रदेशामध्ये ज्याला आपण बायो CNG म्हणतो याला जर मराठीमध्ये आपण म्हटलं तर गोबरधन असंही आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी याचं उद्घाटन झालं 19 फेब्रुवारी 2022. प्रकल्पाची क्षमता किती आहे याचा आपण विचार करावा लागेल. तर या प्रकल्पाच्या क्षमतेचा जर आपण विचार केला तर ओला सेंद्रिय कचरा, पहा मी काय म्हणतोय, ओला सेंद्रिय कचरा या कचऱ्यापैकी दररोज 550 टनापर्यंत कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे. ओला सेंद्रिय कचरा किती या कचऱ्यापैकी आपण या ठिकाणी म्हणूयात, एक एक टप्पा समजावून घेऊयात म्हणजेच पूर्णपणे. ओला सेंद्रिय कचरा या कचऱ्यापैकी 550 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे या प्रकल्पामध्ये. कचऱ्यावर प्रक्रिया, ठीक आहे, 550 टन कचऱ्यावरती समजा प्रक्रिया केली आपण तर त्याच्यातून काय साध्य होणार आहे? जर ओल्या सेंद्रिय कचऱ्यामधील 550 टन कचऱ्यावरती जर आपण प्रक्रिया केली तर याच्यामधून आपल्याला दररोज 17,000 किलो CNG प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? दररोज 17,000 किलो CNG तर प्राप्त होईलच, याशिवाय 100 टन सेंद्रिय खताचं या ठिकाणी आपल्याला उत्पादन मिळणार आहे. लक्षात आलं का? 17,000 किलो CNG काय प्राप्त होईल याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर 17,000 किलो CNG प्राप्त होईल. याशिवाय आपण म्हटलं की सेंद्रिय खताचं सुद्धा उत्पादन होणार आहे. किती होईल? 100 टन सेंद्रिय खताचं उत्पादन होणार आहे. 100 टन सेंद्रिय खत एवढं आपल्याला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे या प्रकल्पाचं महत्त्व आहे. म्हणून आपण म्हणतोय की आशियातला सर्वात मोठा बायो CNG प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी उभारला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन केलं 19 फेब्रुवारी 2022. याचं महत्त्व काय आहे, क्षमता किती आहे, क्षमता म्हणूयात आपण प्रकल्पाची, तो ओला सेंद्रिय कचऱ्यावरती 550 टन कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे आणि त्या प्रक्रियेमधून आपल्याला काय प्राप्त होणार आहे तर हे दररोजचं सांगितलेलं एव्हरी डे 17,000 किलो CNG प्राप्त होईल आणि 100 टन सेंद्रिय खत आपल्याला प्राप्त होणार आहे. आता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प कोणत्या मॉडेलवरती आधारित आहे, त्या मॉडेलचं नाव आहे 0 लँडफिल मॉडेल. मॉडेल कोणतं? 0 लँडफिल मॉडेल या मॉडेलवर आधारित हा प्रकल्प आहे. 0 लँडफिल मॉडेल काय आहे? 0 लँडफिल मॉडेल म्हणजे याच्यामधून कोणत्याही प्रकारचा कचरा शिल्लक राहणार नाही, याला आपण 0 लँडफिल मॉडेल म्हणतोय. हे जे 0 लँडफिल मॉडेल आपण म्हणतोय की या उद्देशानं म्हणतोय की हा जो प्रकल्प उभारला जातो या प्रकल्पामधून कोणत्याही प्रकारचा कचरा उपलब्ध शिल्लक राहणार नाही असं आपण म्हणूयात की कोणत्याही प्रकारचा कचरा शिल्लक राहणार नाही. मग या प्रकल्पामुळं
अनेक प्रकारचे पर्यावरणीय लाभसुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. काय प्राप्त होतील तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरितग्रह वायू उत्सर्जनामध्ये घट होणार आहे. याशिवाय सेंद्रिय खतांचा वापर वाढेल आणि हरित ऊर्जा अशा प्रकारचे आपल्याला अनेक प्रकारचे पर्यावरणीय लाभ या प्रकल्पामधून प्राप्त होणार आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं की या प्रकल्पामधून आपल्याला पर्यावरण दृष्टिकोनातून काही लाभसुद्धा प्राप्त होणार आहे. ठीक आहे, मग जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दररोज 17,000 किलो CNG तयार केला, 100 टन सेंद्रिय खत तयार केलं, त्याचं वितरण कसं होणार आहे याचा जर विचार केला तर या प्रकल्पामध्ये जो CNG तयार होईल त्या CNG मधील किमान 50% CNG इंदूर महानगरपालिका खरेदी करणार आहे. तयार होणाऱ्या CNG मधून 50% CNG इंदूर महानगरपालिका खरेदी करणार आहे. 50% CNG इंदूर महानगरपालिका. खरेदी करणार. ठीक आहे, मग जर इंदूर महानगरपालिकेने एवढा मोठा CNG खरेदी केला तर या CNGचं इंदूर महानगरपालिका काय करणार, तर या CNGवरती या महानगरपालिकेमार्फत 250 बसेस चालवल्या जाणार आहेत. 250 बसेस. 50% CNG इंदूर महानगरपालिका खरेदी करेल आणि त्याच्यातून 250 बसेस चालवली जाणार आहे. याशिवाय जर काही CNG उरला तर तो CNG खुल्या बाजारामध्ये सुद्धा विकला जाणार आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एका संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याला नाव दिलेलं आहे इंदूर क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. इंदूर क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. इंदूर क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. अशा प्रकारे ही अशी कंपनी असणार आहे ही ह्या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी म्हणून या कंपनीची निर्मिती करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे हा आशियामधील सर्वात मोठा बायो CNG प्रकल्प आहे. लक्षात आला? थोडक्यात जाता जाता मी काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरं द्या म्हणजे लगेच तुमचे इथले इथे क्लिअर होऊन जाईल. पहिलं म्हणजे आशियातील सर्वात मोठा बायो CNG प्रकल्प कोठे उभारला जातो आहे? इंदूर मध्य प्रदेश या ठिकाणी उभारला जातो आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं की 19 फेब्रुवारी 2022 त्याचं उद्घाटन झालं आहे. तर हा प्रकल्पामधून नेमका या प्रकल्पाची क्षमता किती आहे, या प्रकल्पाच्या क्षमतेचा विचार करताना एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की ओला सेंद्रिय कचरा वापरला जाणार आहे. या ओल्या सेंद्रिय कचऱ्याच्या 550 टन कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे आणि प्रक्रिया जेव्हा केली जाईल तेव्हा त्याच्यामधून दररोज 17,000 किलो CNG आणि 100 टन सेंद्रिय खत प्राप्त होणार आहे. जो काही CNG प्राप्त होणार आहे त्या CNGपैकी 50% CNG इंदूर महानगरपालिका खरेदी करणार आहे आणि त्याच्यामधून आपल्या 250 बसेस चालवल्या जाणार आहेत. उरलेला जो CNG आहे तो उरलेला CNG खुल्या बाजारामध्ये विकला जाणार आहे. याशिवाय त्याच्यानंतर हा जो प्रकल्प आहे हा 0 लँडफिल मॉडेलवरती आधारित आहे. 0 लँडफिल मॉडेल म्हणजे काय? या प्रकल्पामधून कोणत्याही प्रकारचा कचरा शिल्लक राहणार नाही, त्याला आपण 0 लँडफिल मॉडेल असं म्हणतो. त्याच्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या संस्थेचं नाव कोणतं आहे? तर इंदूर क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आशियातला सर्वात मोठा बायो CNG प्रकल्प मध्य प्रदेशामधील इंदूर या ठिकाणी उभारला जातो हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. दोन विधानं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत तर दोन्ही विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे. तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत विदेशी व्यापार महासंचालनालयानं विदेशी ड्रोन्सच्या आयातीवर बंदी घातलेली आहे. विदेशी ड्रोन्सच्या आयातीवर बंदी घातलेली आहे. हे पहिलं विधान आहे पहा. हे खरं आहे का हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत कोणत्या महासंचालनालयानं, तर विदेशी व्यापार महासंचालनालयानं कशावर बंदी घातली? विदेशी ड्रोन्सच्या आयातीवर बंदी घातलेली. विधान बरोबर आहे.
हे बंदी घातलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. दुसरं विधान, देशात ड्रोन वापरणं सुलभ करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ड्रोन शक्ती योजना प्रस्तावित करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तशा प्रकारची दोन विधानं या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसत आहेत. तर ही दोन्ही विधानं आपल्याला बरोबर आहेत हे सांगता येईल, पण या ठिकाणी ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. पहिल्या विधानामध्ये पहा की विदेशी व्यापार महासंचालनालयानं काय केलं, तर विदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घालण्यात आलेली. आपलं विधान झालं की विदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घालण्यात आलेली आहे, तर ते विधान बरोबर आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. दुसरं विधान पहा, देशात ड्रोन वापरणं सुलभ करण्यासाठी काय केलं आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 एक योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे, त्या योजनेचं नाव आहे ड्रोन शक्ती योजना. म्हणजे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत, तिसरा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ओळखू. तर हे जे असं का केलं आहे, विदेशी ड्रोनच्या आयातीवरती बंदी का घालण्यात आलेली आहे, तर मेड इन इंडियामधले जे ड्रोन आहेत त्या ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन द्यायचं आहे. उद्देश काय आहे, मेड इन इंडिया ड्रोन वापराला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रोत्साहन, मेड इन इंडिया ड्रोन वापरायला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपण बंदी घातली की विदेशी ड्रोनच्या आयातीवरती बंदी घातली, पण ड्रोनचे जे घटक असणार आहेत की ज्याच्यापासून ड्रोनची निर्मिती होत आहे त्या घटकांच्या आयातीवरती बंदी घालण्यात आलेली नाही हे लक्षात ठेवायचं. कशावर बंदी घातली, कशावरती बंदी घातलेली नाही, हे या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. विदेशी ड्रोनच्या आयातीवरती बंदी घातली आहे, पण ड्रोनचे जे घटक आहेत ज्याच्यापासून ड्रोन्सची निर्मिती होत आहे तर त्या घटकांच्या आयातीवरती मात्र बंदी घालण्यात आलेली नाही. आणि हे का बंदी घातली आहे, तर मेड इन इंडिया ड्रोन वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी बंदी घातली आहे. मग अशा प्रकारे केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सुद्धा ड्रोन शक्ती योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे, हे दोन विधान लक्षामध्ये ठेवायचे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात, प्रदूषण विरहित स्वस्त आणि मोठा ऊर्जेचा स्रोत असलेल्या हायड्रोजनचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं कोणतं धोरण फेब्रुवारी 2022 जाहीर केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, प्रदूषण विरहित स्वस्त आणि मोठा ऊर्जेचा स्रोत हायड्रोजन आहे, त्या हायड्रोजनचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे. मग त्याच्यासाठी काय केलं आहे, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं एक धोरण जाहीर केलेलं आहे फेब्रुवारी 2022, त्या धोरणाचं नाव काय आहे, तर त्या धोरणाचं नाव आहे हरित हायड्रोजन धोरण. हरित हायड्रोजन धोरण असं या धोरणाला म्हटलं जाते. लक्षात आलं, किती सोपा प्रश्न आहे पहा, हरित हायड्रोजन धोरण. तर अशा प्रकारे या भारतामध्ये हरित हायड्रोजन किंवा हरित हायड्रोजनला चालना मिळावी यासाठी 2021 या हायड्रोजन मिशनची घोषणा करण्यात आलेली होती, आणि प्रत्यक्षामध्ये फेब्रुवारी 2022 ते जाहीर केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, हे लक्षात ठेवलं की सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. पहिल्यांदा आपण म्हटलं की हे हायड्रोजन उत्पादन वाढवायचं आहे, कशासाठी वाढवायचं आहे हे सुरुवातीला लक्षात घ्या. हायड्रोजनचं उत्पादन वाढवायचं आहे कशासाठी, प्रदूषण विरहित स्वस्त आणि मोठा ऊर्जेचा स्रोत आहे हायड्रोजन. प्रदूषण कमी करायचं आहे, आपण SDGs पाहिली, त्याची उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायची आहेत, त्या दृष्टिकोनातून कार्यवाही करायची आहे. मग हे प्रदूषण विरहित स्वस्त आणि मोठा ऊर्जेचा स्रोत असलेलं हायड्रोजनचं उत्पादन वाढवावं लागेल. मग त्यासाठी एक धोरण जाहीर केलं आहे फेब्रुवारी 2022, त्या धोरणाचं नाव आहे हरित हायड्रोजन धोरण. उद्दिष्ट काय आहेत, हवामानविषयक उद्दिष्ट पूर्ण. सरकारनं हवामानाविषयक जी उद्दिष्ट आखलेली आहेत ती उद्दिष्ट वेळेमध्ये पूर्ण करता यावीत या उद्देशानं अशा प्रकारचं धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. याशिवाय आणखी एक उद्दिष्ट आहे, नुसतं हे हवामानविषयक उद्दिष्टच पूर्ण नाही करायचं आपल्या देशाला, तर अशा प्रकारे हे जो स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे त्याचा जर विचार केला तर भारताला पुढच्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये हरित हायड्रोजन हब बनवण्यासाठी प्रयत्न करायचे. हरित हायड्रोजन हब बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत भारताला भविष्यामध्ये. लक्षात आलं, हरित हायड्रोजन हब बनवण्यासाठी प्रयत्न करायचे. तशा प्रकारे
प्रदूषण विरहित स्वस्त आणि मोठा ऊर्जेचा स्रोत असलेला हायड्रोजन याचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने एक धोरण जाहीर केले फेब्रुवारी 2022 मध्ये. त्या धोरणाचं नाव आहे हरित हायड्रोजन धोरण. उद्देश मी सांगितलं, सरकारची हवामान विषयक उद्दिष्ट तर पूर्णच करायची आहेत, पण त्याचबरोबर भारताला ह्या हरित हायड्रोजन हब बनवायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे 2030 पर्यंतची जी आपली उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट अशा प्रकारे पूर्ण करण्यासाठी भारत सरकारमार्फत काही धोरणं आखली जात आहेत. तर 2030 पर्यंत हे आपल्याला उद्दिष्ट ठरवलं आहे की किती हायड्रोजन उत्पादन करायचं आहे. 2030 पर्यंतचं उद्दिष्ट लक्षात ठेवा, हायड्रोजनचं उत्पादन किती करायचं 2030 पर्यंतचं होतं. 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजनाचं उत्पादन करायचं आहे आपल्याला. 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजनचे उत्पादनाचे लक्ष्य आहे भारताचं. उत्पादन लक्ष लक्षात आलं. तशा प्रकारे हे 2030 पर्यंतचं हरित हायड्रोजन किती उत्पादन करायचं ते पण लक्षात ठेवायचं आहे. 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजनचं उत्पादन आपल्याला 2030 पर्यंत करायचं आहे. म्हणजे थोडक्यात हरित हायड्रोजनच्या बाबतीमध्ये भारताला एक हब बनवायचं आहे आपल्याला. लक्षात येतं? तशा प्रकारे हा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. भारतीय वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली व्हावी या उद्देशानं कोणत्या 2 देशांमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी प्रश्न सोपा आहे, फक्त समजावून घ्यायचा. भारतीय वस्तू आणि सेवा, आता या ठिकाणी पहा, गुड्स अँड सर्व्हिसेससाठी एक नवीन बाजारपेठ आपल्याला खुली करायची. नवीन बाजारपेठ खुली करायची को कशासाठी खुली करायची, पहिलं वाक्य अगोदर समजावून घ्यायचं. भारतीय वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली करायची, ठीक आहे. मग काय करावं लागेल? तर या उद्देशानं 2 देशांमध्ये, कोणत्या 2 देशांमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार करण्यात आलेला आहे, तर तो भारत आणि संयुक्त अरब अमिराती या 2 देशांमध्ये असा करार करण्यात आलेला आहे. भारत व संयुक्त अरब अमिराती, भारत व संयुक्त अरब अमिराती अशा प्रकारच्या 2 देशांमध्ये हा करार करण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. एक एक फॅक्ट आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला प्रश्न अगोदर समजावून घ्या. याच्यामध्ये आपण म्हटलं की कशासाठी हे महत्त्वाचं आहे, वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ आपल्याला खुली करायची भारताला. मग 2 देशांमध्ये करार झाला फेब्रुवारी 2022 मध्ये, त्या कोणत्या 2 देश आहेत? तर भारत आणि संयुक्त अरब अमिराती. आता 2020-21 पर्यंत या दोन्ही देशांच्या व्यापाराचा जर आपण विचार केला तर या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2020-21 पर्यंतचा जो होता तर 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर होता. 2020-21 मधला या 2 देशांमधला व्यापार, सुरुवातीला व्यापार लक्षात घ्या, किती होता? 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर. 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर हा व्यापार होता. म्हणजे या 2 देशातल्या व्यापाराचं महत्त्व काय आहे, हे महत्त्व सुरुवातीला तुमच्या लक्षामध्ये येईल, ते अगोदर येऊ द्या. आणि मग हा व्यापार आणखी वाढावा आणि वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली व्हावी म्हणून भारत सरकारनं आणि संयुक्त अरब अमिरातीने मिळून एक या 2 देशांमध्ये एक सर्वसमावेशक आर्थिक भागीदार करार करण्यात आलेला, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. आपल्याला विचारतील की सर्वसमावेशक आर्थिक भागीदार करार कोणत्या 2 देशांमध्ये करण्यात आलेला आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे, ठीक आहे. मग एवढा मोठा व्यापार आहे, 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर, आणखी काय साध्य करायचं आहे, याच्या पुढे जायचं आहे का आपल्याला? तर हा जो करार करण्यात आलेला आहे, या कराराअंतर्गत भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी काय करायचं आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये जो द्विपक्षीय वस्तूंचा व्यापार आता 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर आहे, त्या वस्तूंचा व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवायचा आहे. लक्षात येतं विधान? मी तुम्हाला या ठिकाणी सांगतं की सुरुवातीला म्हणून म्हटलं की हा व्यापार किती आहे हे लक्षात घ्या.
2020-21 मध्ये 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर आहे. मग आता दोन्ही देशांनी आणखी करार केला. या करारातून काय साध्य करायचा, तर या करारातून हे साध्य करायचं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये या दोन्ही देशांमध्ये जो द्विपक्षीय वस्तूंचा व्यापार आहे तो व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवायचा आहे पुढील 5 वर्षामध्ये. पुढील 5 वर्षांमध्ये कितीपर्यंत? 100 अब्ज. 100 अब्ज अमेरिकन डॉलर आपण म्हणतोय, 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत हा द्विपक्षीय व्यापार वाढवायचा आहे. अमेरिकन डॉलरपर्यंत हा व्यापार वाढवायचा. लक्षात आल्या घटना काय आहेत, का करार करण्यात आलेला आहे? आता हा जर करार झाला तर भारतातल्या कोणत्या उद्योगांना लाभ होऊ शकतो? साहजिकच आहे, एवढं मोठं वाढवायचं आहे म्हणजे काही उद्योगांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. मग ते उद्योग कोणते? वस्त्र उद्योगाला लाभ होणार आहे, रत्न उद्योगाला लाभ होणार आहे, दागिने उद्योगाला लाभ होणार आहे, चामड्याच्या वस्तू ज्या आपण पाठवतो त्या बाबतीमध्ये सुद्धा लाभ होणार आहे, आणि अन्न प्रक्रिया उद्योग याला लाभ प्राप्त होणार आहे. यासारखे जे श्रमप्रधान उद्योग आहेत त्या श्रमप्रधान उद्योगांना या कराराचा लाभ होणार आहे. कशा प्रकारे हा करार आहे आणि या करारामुळे सर्वात महत्त्वाचं रोजगारीचा जो प्रश्न आपल्या देशामध्ये आहे बेरोजगारीचा, तर त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. काय होईल, हा जर करार झाला आणि साध्य झाला तर भारतीय नागरिकांसाठी या करारामधून 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. 10 लाख नोकऱ्या, 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहे. एक फॅक्ट लक्षात ठेवायची सहजपणे, म्हणजे जेणेकरून पाठ करायची गरज लागू नये. पहा मी काय म्हटलं, भारतीय वस्तू आणि सेवांसाठी एक नवीन बाजारपेठ खुली केली जाणार आहे. दोन देशांमध्ये त्याच्या बाबतीत एक करार करण्यात आलेला आहे ज्याला आपण सर्वसमावेशक आर्थिक भागीदार करार असं म्हणतो. ते दोन देश आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरात. हे आपण या ठिकाणी विचार केला. आता याच्यामध्ये आपण काय काय विचार केला पहा, तर याच्यामध्ये 2020-21 या दोन्ही देशांमधील व्यापार 43.3 बिलियन अमेरिकन डॉलर होता, तो व्यापार वाढवायचा आहे. मग दोन्ही देशांनी काय केलं की पुढच्या 5 वर्षाचं टार्गेट टाकलं. काय टार्गेट टाकलं? तर पुढच्या 5 वर्षामध्ये या दोन देशांमधील द्विपक्षीय वस्तूंचा जो व्यापार आहे तो व्यापार 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत न्यायचा. आणि अशा प्रकारे हा व्यापार जर वाढला देशातल्या कोणत्या उद्योगांना त्याचा लाभ होणार आहे लक्षात ठेवायचं. सर्वात प्रथम श्रमप्रधान उद्योगांना लाभ होणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये मग कोणकोणते उद्योग येतील, तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या उद्योगांचा, वस्त्र उद्योग आपण म्हटलं, रत्न उद्योग आहे, दागिन्यांचा उद्योग आहे, चामड्याच्या वस्तूंचा किंवा पादत्राणांचा उद्योग आहे, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, यासारख्या उद्योगांना या कराराचा लाभ होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या करारामधून 10 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा करार झाला आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये 2022, तो लक्षामध्ये ठेवायचा आहे. यानंतरचा प्रश्न पहा, कोणत्या देशानं भारताची UPI प्रणाली 2022 आप त्यांच्या देशामध्ये लागू केलेली आहे? कोणता देश म्हणतोय आपण आता या ठिकाणी, कोणत्या देशानं भारताची UPI प्रणाली 2022 लागू केली? श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव. याचं उत्तर आपलं आहे नेपाळ. नेपाळ या देशानं काय केलंय की भारताची UPI प्रणाली 2022 लागू केलेली आहे. हे कशासाठी केलं नेपाळ सरकारनं? तर नेपाळची जी डिजिटल अर्थव्यवस्था आहे त्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणता यावं या दृष्टिकोनातून नेपाळ सरकारनं हा महत्त्वपूर्ण डिसिजन घेतलेला आहे. आता या ठिकाणी एक संस्था महत्त्वाची ठरते, ती संस्था जर आपण पाहिली तर NPCI असं त्या संस्थेचं संक्षिप्त नाव आहे. आता हे तुम्हाला लगेच ओळखता येईल, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. NPCI काय आहे? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याला NPCI या नावानं ओळखलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यामध्ये NPCIचा जर आपण विचार केला तर आपल्याला पुढच्या प्रश्नांमध्ये याच्याबद्दल माहिती घेता येईल. पण सुरुवातीला NPCI, तर हा प्रश्न आपण बघूयात आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण आणखी पाहू. NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड म्हणजे NIPL नामक आंतरराष्ट्रीय शाखेनं
नेपाळमध्ये जी सेवा दिली जाणार आहे आता यूपीआय सेवा त्यासाठी कोणाचं सहकार्य घेतलेलं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की कोणत्या देशानं भारताची यूपीआय प्रणाली लागू केली, नेपाळनं केली. त्याच्यामध्ये NPCI याचा लॉंग फॉर्म आपण पाहिला. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. आता त्याच्या संबंधित आपण पुढचा प्रश्न पाहतो की NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड ही जी आहे याच्या आंतरराष्ट्रीय शाखेनं नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी कोणाचं सहकार्य घेतलेलं आहे हे पण महत्त्वाचं आहे. तर हे गेटवे पेमेंट सर्व्हिस ज्याला GPS या नावाने ओळखलं जातं, GPSचं सहकार्य घेतलं. GPS म्हणजे काय? गेटवे पेमेंट सर्व्हिस याचं एक सहकार्य घेतलं. आणि दुसरं म्हणजे ZINFOTECH सहकार्य घेतलं आहे. ZINFOTECH याचं सहकार्य घेतलं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. GPS आणि ZINFOTECH. GPSला आपण काय म्हटलं? गेटवे पेमेंट सर्व्हिस आणि ZINFOTECH. ZINFOTECH हे बेंगळुरूला आहे हे लक्षामध्ये ठेवा. बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी असणारी संस्था आहे ही. बेंगळुरूमध्ये असणारी संस्था. या दोन संस्थांचं सहकार्य घेतलेलं आहे. म्हणजे आणखी एक ठिकाणी तुमचा प्रश्न या ठिकाणी क्लिअर होईल. आपण GPS म्हटलं तर GPS काय असणार आहे ते आपण म्हटलं गेटवे पेमेंट सर्व्हिसेस. पण GPS ही नेपाळमधली अधिकृत पेमेंट सिस्टीम ऑपरेटर आहे याचंही सहकार्य घेतलं आहे. तर नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टीमला GPS म्हटलं जातं. नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टीम ही GPS ही नेपाळमधली अधिकृत पेमेंट सिस्टीम आहे. तिचं सहकार्य घेतलं आहे आणि आपल्या देशातल्या ZINFOTECH बेंगळुरूला जी आहे तिचं सहकार्य घेतलेलं आहे. अशा प्रकारे NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड. आता NPCIचं EN घेतलं आहे, इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेडचं IPL घेतलं आहे हे लक्षात ठेवा. तर ह्या आंतरराष्ट्रीय शाखेनं नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी GPS जी नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टीम आहे आणि ZINFOTECH बेंगळुरूमधली जी संस्था आहे त्यांचं सहकार्य घेतलेलं आहे, त्यांच्याशी हात मिळवणी केलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि कोणत्या देशानं स्वीकारली हे तर अतिशय महत्त्वाचं आहे, नेपाळनं स्वीकारलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं विधानामध्ये काय येऊ शकेल तर 2021 हे जी NPCI आहे तर या NPCI म्हणजेच थोडक्यात आपल्याला हे NIPL आपण म्हणूयात की ज्याला NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड या NIPLनं काय केलेलं आहे तर UPI आधारित पेमेंट स्वीकारता यावं यासाठी सिंगापूर आणि भूतानसोबत भागीदारी केलेली आहे. आता या NIPLनं कोणत्या दोन देशांची भागीदारी केलेली आहे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर सिंगापूर आणि भूतान यांच्यासोबत भागीदारी केलेली आहे. सिंगापूर आणि भूतान यांच्यासोबत भागीदारी केली. कशासाठी भागीदारी केलेली आहे तर यानं भागीदारी केली की UPI आधारित जी पेमेंट स्वीकारायचं आहे ते पेमेंट स्वीकारण्यासाठी या NIPLनं सिंगापूर आणि भूतान या देशांची भागीदारी केलेली होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे आपल्याला हे महत्त्वाचं आहे NIPLचं. पण NIPLचा जर विचार केला तर भारतीय प्रवासी जे आपले जातात परदेशामध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये तर त्या प्रवाशांना खरेदीसाठी पैसे देता यावेत आणि त्याप्रकारे सक्षम होता यावं यासाठी UAEच्या एका बँकेशी सुद्धा करार केलेला आहे. त्या बँकेचं नाव काय आहे असं जर तुम्ही विचारलं तर माश्रेक बँक आहे. माश्रेक बँक ह्याच आपण घेऊयात NIPLचंच. माश्रेक बँकेशी करार केलेला आहे. माश्रेक बँक शी करार माश्रेक बँकेशी करार केला. तर NIPLनं कशासाठी करार केला आहे तर भारतीय प्रवाशांना त्यांच्या खरेदीसाठी पैसे देता यावेत, पैसे देण्यासाठी सक्षम करण्यासाठी UAEच्या या UAE म्हणूयात आपण
UAE-च्या माशरेक बँकेशी करार केलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे ही दोन प्रश्न आपल्या लक्षात ठेवावे लागतील. पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की कोणत्या देशानं भारताची UPI प्रणाली स्वीकारली आहे. आपण म्हटलं की 2022 लागू केली तर नेपाळने लागू केली. त्यानंतर NPCI आपण म्हटलं, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याला NPCI आपण म्हटलं. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये याचा विस्तार आपण पाहिला की NIPL म्हणजे NPCI आणि इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड NIPL नामक आंतरराष्ट्रीय शाखेनं नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी कोणाचं सहकार्य घेतलं आहे. तर GPS जी नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टम आहे आणि झेड इनपुटक जे बेंगळूरची संस्था आहे त्यांचं सहकार्य घेतलेलं आहे. अजून NIPLनं काय केलेलं आहे, कोणत्या दोन देशांशी करार केलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि तो करार का केलेला आहे. आता या दोन देशांशी करार का केलेला आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. UPI आधारित जे पेमेंट आहे ते पेमेंट स्वीकार करण्यासाठी, या ठिकाणी मी UPI आधारित पेमेंटचा स्वीकार करणे यासाठी सिंगापूर आणि भूतान या देशांचं सहकार्य NIPLनं घेतलेलं आहे. याशिवाय NIPLनं काय केलेलं आहे, UAE-च्या एका बँकेशी सुद्धा करार केलेला आहे. कोणत्या बँकेशी करार केला आहे, माशरेक बँकेशी करार केलेला आहे UAE-च्या. का करार केला आहे, तर भारतीय प्रवाशांना त्यांच्या खरेदीसाठी पैसे देण्यास सक्षम करण्यासाठी किंवा पैसे देता यावेत आणि यासाठी सक्षम होण्यासाठी या NIPLनं माशरेक बँकेशी करार केला आहे. माशरेक बँक UAE-ची आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात. हुरुन अहवाल, अहवालाचं नाव पहा. हुरुन अहवालानुसार खालीलपैकी कोणतं एक विधान अयोग्य आहे. आता या विधानं आपल्याला पाहावी लागतील, त्यांची सत्यता पडताळून पाहावी लागेल आणि त्याच्या आधारावरती आपल्याला ठरवावं लागेल. पहिलं विधान 2021 भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये 11% वाढ झाली, हा अहवाल आला आहे हुरुन नावाचा, त्याच्यानुसार सांगण्यात आलेला आहे. तर 2021 भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये 11% वाढ झालेली आहे. किती झाली आहे पहा. पहिलं विधान बरोबर आहे की 2021 या अहवालानुसार श्रीमंत कुटुंबामध्ये भारतामध्ये 11% वाढ झालेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. किती, 11% वाढ झालेली आहे. दुसरं विधान, प्रत्येक कुटुंबाची किमान एकूण संपत्ती, श्रीमंत कुटुंबाचं आपण विचारतात जी वाढ झाली त्यांच्याबद्दल चाललं. प्रत्येक कुटुंबाची किमान एकूण संपत्ती 7 कोटी रुपये आहे, ही जी वाढ झाली त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दलचं हे विधान आहे. त्याच्यानंतर पहा, हुरुनच्या अहवालानुसार येत्या 5 वर्षात श्रीमंत कुटुंबांची संख्या 30% वाढून 6 लाख होणार आहे. येत्या 5 वर्षात श्रीमंत कुटुंबांची संख्या वाढणार आहे. किती वाढणार आहे, 30% वाढणार आहे हे लक्षात ठेवा. 30% वाढून किती होईल, 6 लाख होईल हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर चौथं विधान, सध्या दिल्ली सर्वाधिक लक्षाधीश कुटुंबे असलेल्या शहरांच्या यादीत आघाडीवरती आहे. दिल्ली म्हणतोय आपण या ठिकाणी, तर हे चौथं विधान चुकलेलं आहे. तर दिल्ली नाही आहे, तर मुंबई आहे. मुंबई तर सध्या देशात मुंबई सर्वाधिक लक्षाधीश कुटुंबे असणाऱ्या शहरांच्या यादीत आघाडीवरती आहे. पहिल्यांदा विधानं लक्षात घ्या, त्यानंतर आपण स्पष्टीकरण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. अहवालाचं नाव हुरुन अहवाल असं नाव आहे. 4 विधानं दिलेत या हुरुन अहवालाविषयी. पहिल्या विधानामध्ये सांगितलं की 2021 भारतातील श्रीमंत कुटुंबांमध्ये 10% वाढ झाली, 11% वाढ झालेली आहे. दुसऱ्या विधानामध्ये सांगितलंय की ही वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाची किमान एकूण संपत्ती 7 कोटी रुपये आहे. तिसऱ्या विधानामध्ये या अहवालानुसार येत्या 5 वर्षात श्रीमंत कुटुंबांची संख्या 30% वाढून ती 6 लाख होणार आहे. चौथं विधान, सध्या मुंबई हे सर्वाधिक लक्षाधीश कुटुंबे असलेल्या शहरांच्या यादीत आघाडीवरती आहे. मुंबई प्रथम क्रमांकावरती आहे आणि हे जे दिल्ली आपण म्हटलं, हे दिल्ली दुसऱ्या क्रमांकावरती आहे. दिल्ली दुसऱ्या, मुंबई पहिल्या क्रमांकावर, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावरती आहे, कोलकाता तिसऱ्या क्रमांकावरती आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर क्रम कसा आहे पहा, मुंबई शहरांच्या बाबतीत दिल्ली आणि कोलकाता असा क्रम आहे. कोलकाता असा क्रम आहे कशाच्या बाबतीमध्ये, सर्वाधिक लक्षाधीश कुटुंब असलेल्या
च्या बाबतीमध्ये मुंबई दिल्ली कोलकाता असा क्रम लागतो. आता या ठिकाणी ही विधानं जर आपल्याला लक्षात ठेवली तर साधारणपणे आपल्याला याच्यावरती आलेला प्रश्न सोडवता येईल. याच्यानंतर आपण आपला पुढचा प्रश्न पाहूयात. ऑक्सफॅमचा इनइक्वॅलिटी किल्स इंडिया सप्लिमेंट 2022 हा अहवाल आला. या अहवालानुसार नमूद करण्यात आलेल्या बाबींमध्ये खालीलपैकी कोणत्या विधानाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आपल्याला. त्या विधानाआधी आपण समजावून घेऊयात. ऑक्सफॅमचा इनइक्वॅलिटी किल्स इंडिया सप्लिमेंट 2022 या नावाचा अहवाल आहे. पहिलं विधान पहा. कोविड साथीच्या आजारामुळं जागतिक स्तरावर आणि भारतातील उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. सरळ सरळ विधान आहे आणि सहजपणे समजावून घेऊन सोडवता येण्यासारखं आहे. तर पहिलं विधान बरोबरच असणार आहे की कोविडची साथ आली त्याच्यामुळे जागतिक स्तरावर आणि भारतातील उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. दुसरं विधान. असमानतेमुळे दर 4 सेकंदाला किमान एकाचा मृत्यू होत. हे विधान बरोबर आहे का? असमानतेमुळे हे जे आपण म्हणतोय की ऑक्सफॅमचा इनइक्वॅलिटी किल्स इंडिया सप्लिमेंट 2022 अहवाल, या अहवालामध्ये सांगितलंय की असमानतेमुळे दर 4 सेकंदाला किमान एकाचा मृत्यू होतो. हे विधान बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. तिसरं विधान पहा. 2021 भारतातील 84% कुटुंबाचं उत्पन्न घटलं, परंतु त्याचवेळी भारतीय अब्जादेशांची संख्या वाढून 102 वरून 142 वर पोहोचलेली आहे. तिसरं विधान पुन्हा एकदा. 2021 काय झालं आहे? भारतातील 84% कुटुंबाचं उत्पन्न घटलेलं आहे, परंतु त्याचवेळी आणखी एक घटना घडली आहे. 84% कुटुंबाचं उत्पन्न घटलं, परंतु भारतीय अब्जादेशांच्या संख्येमध्ये मात्र वाढ झाली आहे. किती झाली आहे? 102 वरून 142 झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. हे पण विधान बरोबर आहे. चौथं विधान चुकलेलं आहे. कुठे चुकलेलं आहे हे आपण पाहूयात. चौथं विधान काय पहा. 2021 भारताच्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये तळाच्या 50% लोकांचा वाटा फक्त 3% होता. तळाच्या 50% लोकांचा वाटा 3% नाही तर 6% होता. 6% होता. तशा प्रकारे हे ऑक्सफॅमचा इनइक्वॅलिटी किल्स इंडिया सप्लिमेंट 2022 हा अहवाल आहे. या अहवालामध्ये या गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवायच्या. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की या अहवालातल्या गोष्टी काय झाले पहा, हे लक्षात येईल आता की भारतातील उत्पन्नात मोठी घट झाली कोविड साथीच्या आजारामुळे. दुसरं, असमानतेमुळे दर 4 सेकंदाला किमान एकाचा मृत्यू होतो, हे अहवालामध्ये सांगितलेलं आहे. तिसरं, 2021 भारतातील 84% कुटुंबाचं उत्पन्न घटलं, परंतु त्याचवेळीस अब्जादेशांच्या संख्येत वाढ झाली. किती झाली? 102 वरून 142 वर गेलेली. आणि 2021 भारताच्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये तळाच्या 50% लोकांचा वाटा फक्त 6% होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता अहवालामध्ये महत्त्वाच्या बाबींचा जर विचार केला तर या अहवालामध्ये ज्यावेळी कोविड-19 महामारी सुरू झाली, ती महामारी सुरू झाल्यापासून जगातील 10 श्रीमंत व्यक्तींची जी संपत्ती आहे ती संपत्ती दुप्पट झालेली आहे, हे पण या अहवालामध्ये सांगितलं आहे. याशिवाय या अहवालामध्ये असंही सांगितलं आहे की कोविड-19 99% मानवतेचं जे उत्पन्न आहे ते खराब झालेलं आहे, कमी झालेलं आहे. याशिवाय आपण उल्लेख केल्याप्रमाणे की अब्जादेशांची संख्या वाढली हे तर महत्त्वाचं आहेच, पण आता तुम्ही जर असा विचार केला, हे आपण या अहवालानुसार विचार केला, पण जगातले सर्वात जास्त अब्जादेश कोणत्या देशात आहेत, जगातील सर्वात जास्त अब्जादेशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो, ही विधानं किंवा या गोष्टीसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर जगातील सर्वात जास्त अब्जादेश कोणत्या देशामध्ये आहेत, भारताचा विचार केला तर भारताचा याच्यामध्ये अब्जादेशांच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक आहे. 3रा क्रमांकाचे अब्जादेश भारतामध्ये आहे. तर पहिल्या क्रमांकाचे अब्जादेश चीन आणि त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 3रा क्रमांक भारताचा लागतो. आणि 2021 भारतीय अब्जादेश आहे, तर भारतीय अब्जादेशांच्या संख्येत किती वाढ झाली हे याच्यामध्ये सांगितलं आहे. तर 2021 भारतातील अब्जादेशांच्या संख्येमध्ये 39% वाढ झालेली आहे. भारतातले जे अब्जादेश आहेत तर याच्यामध्ये 2021 एकोणचाळीस टक्के वाढ झालेली आहे अब्जादेशांमध्ये.
या अहवालानुसार। तर ही विधानं आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल। तशा प्रकारे हा ऑक्सफॅमचा इनइक्वेलिटी स्किल्स इंडिया सप्लिमेंट 2022 हा अहवाल आहे, तो लक्षामध्ये ठेवायचा आहे। याशिवाय या अहवालामध्ये आणखी असंही सांगितलं की 2020 4.5 कोटी आणि अगदी करेक्ट आकडा या अहवालानुसार जर आपण घेतला तर 4.6 कोटीहून अधिक भारतीय अत्यंत गरिबीमध्ये ढकलले गेलेले आहेत। 4.6 कोटी एवढे भारतीय किंवा याच्यापेक्षा जास्त भारतीय अत्यंत गरिबीमध्ये ढकलले गेलेले आहेत या COVID-19 काळामध्ये। अशा प्रकारचा हा अहवाल आहे, तर हा अहवाल आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावा लागेल। पुढचा प्रश्न घेऊयात। केंद्र सरकार जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यात जांभळी क्रांती सुरू करण्याचं नियोजन करत आहे? महत्त्वाचं आहे, केंद्र सरकार जम्मू काश्मीरचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जांभळी क्रांती पर्पल रिव्होल्युशन सुरू करण्याचं नियोजन करत आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे रामबन जिल्हा। रामबन जिल्हा अशा प्रकारे हा रामबन जिल्हा आहे। तर केंद्र सरकार जम्मू काश्मीरचा हा जो रामबन जिल्हा आहे या रामबन जिल्ह्यामध्ये जांभळी क्रांती सुरू करण्याचं नियोजन करत आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये जांभळी क्रांती आपण म्हणतो, जांभळी क्रांतीचा आपल्याला थोडा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण विचार करूयात की विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय हे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये आहे, तर या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत CSIR आणि IIIM ह्या संस्था पहिल्यांदा लक्षात घ्या। मग याच्यानंतर आपण या संस्था समजल्या की याचं विश्लेषण करूयात। CSIR आणि IIIM ह्या संस्था कोणाच्या अंतर्गत आहेत हे मी अगोदर सांगितलं, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत या संस्था येतात। तर या संस्था काय करतात, तर हे जे मिशन आहे या मिशनच्या अंतर्गत या जांभळ्या क्रांतीला प्रोत्साहन देण्याचं काम या संस्था करतात, CSIR आणि IIIM। IIIMचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येईल की इंडियन इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन याला IIIIM या नावाने ओळखलं जातं। तर अशा प्रकारे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय अगोदर लक्षात ठेवायचं आणि या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत हे CSIR आणि IIIM च्या एक मिशन आहे यांचं, ज्याला अरोमा मिशन असं म्हणतात। यांनी एक मिशन आखलं, त्याला अरोमा मिशन असं म्हटलं जातं। पहा एक एक घटक, अरोमा मिशन। या अरोमा मिशन अंतर्गत काय केलं जात आहे, तर लव्हेंडर लागवडीला प्रोत्साहन दिलं जात आहे। लव्हेंडर लागवडीला प्रोत्साहन दिलं जात आहे। तशा प्रकारे याच्यामधून जांभळी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता लक्षात आलं व्यवस्थित, आपण म्हटलं की सुरुवातीला पहिला मुद्दा आपण समजावून घेतला की केंद्र सरकार जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यात जांभळी क्रांती सुरू करण्याचं नियोजन करत आहे, रामबन जिल्ह्यामध्ये। कशाप्रकारे नियोजन केलं जात आहे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत या दोन संस्था आहेत, CSIR आणि IIIM। IIIMचं आपण म्हटलं इंडियन इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन असं आपण त्याला म्हटलं, तर या दोन्ही संस्था या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येतात। या दोन्ही संस्थांच्या अंतर्गत अरोमा मिशन सुरू केलं, अरोमा मिशनमध्ये लव्हेंडर लागवडीला प्रोत्साहन दिलं जात आहे आणि या ठिकाणी जांभळी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे। तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि याच्यामध्ये हे जे नियोजन केलं जात आहे हे नियोजन कोणत्या दोन जिल्ह्यांच्या धर्तीवरती केलं जात आहे, असं जर आपल्याला विचारलं तर डोडा आणि रियासी या जिल्ह्यांच्या धर्तीवरती हे नियोजन केलं जात आहे। डोडा व रियासी जिल्ह्यांच्या धर्तीवर नियोजन, डोडा व रियासी या दोन जिल्ह्यांच्या धर्तीवरती हे नियोजन केलं जात आहे, लक्षात येतं। कशा प्रकारे हा जांभळी क्रांती आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आणि डोडा आणि रियासी हे जे दोन जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये
500 पेक्षा जास्त तरुण एकत्र आले आणि या तरुणांनी जांभळी क्रांती केलेली आहे. म्हणून आपण काय म्हणतो की डोडा आणि रियासी जिल्ह्यांच्या धर्तीवरती केलं जाते असं का म्हटलं मी सांगितलं. हे दोन जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये 500 पेक्षा जास्त तरुण एकत्र आलेले होते आणि त्यांनी जांभळी क्रांती केलेली होती. त्या क्रांतीचा लाभ घेतलेला होता आणि याच्यामुळं ते 500 तरुणांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेला होता. त्याचाच विचार करून आता या ठिकाणी रामबन जिल्ह्यामध्ये सुद्धा जांभळी क्रांती सुरू करण्याचं नियोजन केलं जातं हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे सगळं करत असताना का केलं जातं तर त्या राज्यामधील किंवा त्या जिल्ह्यातील जे तरुण आहेत रामबन जिल्ह्यामधील तरुण किंवा डोडा रियासी या जिल्ह्यामधील तरुण या तरुणांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढले पाहिजेत यामुळं ही लागवड केली जाते. तशा प्रकारे ही जांभळी क्रांती आपण म्हणतोय आरोमा मिशन अंतर्गत जांभळी क्रांती केली जाते. काय केलं जातंय मग आरोमा जांभळी क्रांती म्हणजे आपण सुगंधी तेल आयात करतोय. आता पहा मी काय सांगतोय सुगंधी तेल आपण आयात करतोय तर हे आयात केलेलं जे सुगंधी तेल आहे त्या तेलाऐवजी देशांतर्गत सुगंधी पिकांवर आधारित कृषी व्यवस्थेला आधार देता यावा यासाठी ही जांभळी क्रांती सुरू केलेली आहे. हे सुगंधी तेल आपल्या देशामध्येच निर्माण व्हावं आणि मग त्यासाठी काय सुगंधी पिकं घ्यायची आणि ती सुगंधी पिकं घेऊन त्या पिकांवर आधारित कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपल्या देशामध्ये जांभळी क्रांती सुरू केली जाते. अशा प्रकारे हे जे मिशन राबवलं गेलं या मिशनमध्ये जम्मू काश्मीरच्या सर्वात प्रथम डोडा जिल्ह्यामध्ये आपण म्हटलं डोडा सर्वात प्रथम जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं ही क्रांती राबवताना किंवा प्रायोगिक तत्वावरती ही क्रांती राबवताना सर्वात प्रथम काय करण्यात आलेलं होतं तर या डोडा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा या तिथले जे शेतकरी होते तरुण शेतकरी त्या तरुण शेतकऱ्यांना ह्या लव्हेंडरची रोपं मोफत दिली गेलेली होती. सुरुवातीला रोपं मोफत वाटण्यात आली आणि त्याच्यामधनं प्रसार झाला तर हे लक्षामध्ये ठेवायचं की ज्यावेळी ही रोपं मोफत दिली जात होती त्या माध्यमातून मग तरुणांनीही त्या ठिकाणी जांभळी क्रांती करण्याचा प्रयत्न केला या डोडा आणि रियासी जिल्ह्यामध्ये आणि त्यातून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली होती. आता हा जो उपक्रम आहे जांभळी क्रांतीचा उपक्रम हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था सहभागी आहेत CSIR आणि ह्या दोन संस्थांचा उल्लेख करूयात. CSIRचा लॉंग फॉर्म या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा आहे की सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल असं म्हणूयात आपण CSIR कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ही एक आणि IIMM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या दोन संस्था या प्रकारचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे केंद्र सरकार जम्मू काश्मीरच्या या रामबन जिल्ह्यामध्ये जांभळी क्रांती करण्याचं नियोजन करत आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर आजचा हा आपला भाग या ठिकाणी संपला. आजचे प्रश्न तयार झाले की आपण उद्याच्या भागामध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा.